गार्गी मानेराव ब्रह्मांड कट्टा व मधुकंदार प्रस्तुत चुरस नवरसाची या स्पर्धेतील एक स्पर्धक आज मी आपल्या समोर स्वलिखित नाट्यछटा सादर करत आहे. हॅलो हॅलो पोलीस स्टेशन. हा, मी मिसेस देवरुखकर बोलते, मागरपट्टा पुण्याहून. अहो, काल रात्री मी तुमच्याकडे कंप्लेंट नोंदवलेली ना, त्याची काही माहिती मिळाली का? नाही अजून. अच्छा, हो हो हो, ते डॉक्युमेंट्स मी आणून देतेच तुम्हाला. ओके. लक्ष्मी माझी, कुठे असेल आपला रोहन? माझा जीव खूप गालबेल झालाय. रोहननी त्याच्या जीवाचं काही बरं वाईट नको करायला. माझ्याही डोक्याला ना खूप मनस्ताप झालाय. काम तुझो काही त्रागा केलास ना, त्याने मी खूप खचलोय ग. अग, म्हणजे काय, मलाही वाईट वाटलं ग. मी पण वर्षभर खूप मेहनत केली, खूप प्रयत्न केले, पण 12वीला थोडेसे कमी मार्क मिळाले म्हणून तू मला इतकं बोललीस. अगं, फर्स्ट लिस्टला नाही तर सेकंड लिस्टला नाव लागणंच असतं माझं. आणि इतर मुलं जेव्हा वर्षभर सिनेमा, मॉल्स, पिकनिक सगळी मौज मजा करत होते ना, तेव्हा माझं लक्ष केंद्रित होत ते फक्त माझ्या आईच्या स्वप्नांकडे. पण आता माझा आत्मविश्वास डगमगलाय ग. मला वाटत तुझ्या काहीच अपेक्षा पूर्ण करू शकत नाही. हरलोय मी. रोहन, काय बोलतोयस तू? काय सांगू मी तुला? अरे, एकदा काय खडसावून विचारलं तर तू आज टोकाची भूमिका घेतलीस? कसं समजावू मी तुला? आणि तुला वाटत असे ना, आज जे काय तू वागलास त्यामुळे इथून पुढे मी तुला खडसावून विचारणार नाही, तर तू चुकतोयस. काय चाललंय तुमच्या दोघांचं? नीला, तू आधी शांत बस बघू. आणि रोहन, तुला मात्र मला एक गोष्ट सांगायची. अरे, प्रयत्न चालू ठेवायचे असतात. यश अपयश हा नशिबाचा भाग आहे. आणि ह्या वयात तू खचतस? अरे, आपल्या आईची हिंमत घे आणि आपले प्रयत्न चालू ठेव. मामा, आई, चुकलं माझं, माफ करा मला. धन्यवाद. नमस्कार, मी बापू मोगटे, ब्रह्मांड कट्टा अंतर्गत मधुगंधार प्रस्तुत चुरस नवरसाची याचा मी स्पर्धक आहे. माझ्या स्वलिखित हे स्क्रिप्ट असून त्याचं नाव आहे कोरोनाचो तळपाट होऊ दे. आणि हे जे काही मी करतो आहे ते कोरोनाला हकलवून लावण्यासाठी. माझा मित्र कोकणातला पारसमणी, तो मला म्हणाला की मी येतो आणि कसं काय करायचं ते मी तुला दाखवतो. वासाडा अजून आलेला नाही आहे. पण त्याने मला एक कानमंत्र दिलं, तो मला पटला.
पण कळणार नाही. आता तो मला म्हणाला की डोळे मिटून बस, मी येतोच. डोळे मिटतो आणि ओंकार करतो, बघूया येतो. ओ हे देवा महाराजा, हे बारा गावच्या, बारा वेशेच्या, बारा नाकाच्या, बारा गच्चीच्या, बारा पायऱ्यांच्या, होय महाराजा, जो कोरोना इलो त्याचं तळपाट कर रे महाराजा, होय महाराजा. ह्याच्या आमचे जे ओरा चेडवा झील वगैरे असं, त्यांची सगळी जी शाळा तू बंद करून ठेवली अस, ती शाळा चालू कर रे बाप महाराजा, होय महाराजा. हे जो काम धंदो सगळ्यांचं बंद करून ठेवला आहे कोरोनाने, त्या कोरोनाचं विल्हेवाट लावून तो काम धंदो चालू कर रे महाराजा, होय महाराजा. त्याच्या म्हातारे कोताने जे घरात बसले ते उमकून गेलेलं या कोरोनाचं नायनाट करून, त्यांना बाहेर शुद्ध हवे जाऊ दे रे महाराजा, होय महाराजा. आणि आता बघ गणेशाचं आगमन होता, गणेश येतो लोक म्हणून सगळे चाकरमानी कोकणात जाऊची तयारी करतात. त्या सगळ्यांका सुखरूप घेऊन जा आणि सुखरूप आणून सोड रे बापा. गणेशा तुझ्या पण मी पाया पडतंय, आणि तुझ्याकडे आल्यानंतर जे चाकरमाने खेळ करतले तो आता मी खेळ दाखवतले तुका कसं करूचो होतो. अग शालू बेगिन योगो मैना शालू, बेगिन योगो मैना शालू, बेगिन यो गो मैना, कोरोना आप घालवून ताप गो मैना, कोरोनाचं तनपाट कर गो मैना, शालू बेगिन यो 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 गो मैना. नमस्कार, मी प्रीती तुषार पंगेरकर. ब्रह्मांड कट्टा आणि मधुगंधातर्फे होत असलेल्या चुरस नवरसाची ह्याची मी स्पर्धक. आज मी आपल्यासमोर लॉकडाऊन मध्ये एकट्याच राहणाऱ्या वृद्धेचे मनोगत सादर करणार आहे, आणि हे स्वगत मी स्वतः लिहिले आहे. तर चला बघूया वृद्धेचे मनोगत. अगं बाई, आज नागपंचमी आहे, माझ्याकडे फुलंच नाहीत. तिकडे खाली तगर फुललेला दिसतोय, पण मी काही जायची नाही हो. राधाला कळलं ना, ओरडेल बाई मला. साता समुद्र पार जाते, पण सगळं लक्ष आईवर. रोज व्हिडिओ कॉल येतो, आई काय जेवलीस, काय नाश्ता केलास, खुश राहा, आनंदी राहा. राहीन ग बाई, आनंदीच राहीन. आत्ता येणार तिथी जून मध्ये, तिकडे तिच्या मुलांना सुट्टी असते ना. हे सगळं असं वातावरण झालं, सगळंच बारगळलं. आई ग, नैवेद्याला काहीतरी आता छान करते, काय करू बर. हा, मोदक करते, एक आयडिया करते, गोड शिरा करते, त्याचे छान मोदक वळते, ताट सजवते आणि नैवेद्य दाखवते. आणि मग ते सगळं भरलं ताट, एकटीच जेवते. पण त्यातले दोन मोदक काढून ठेवी ना, फ्रीजर मध्ये ठेवीन राधासाठी. हे सगळं झाल्यावर येईलच ना ती, पण तिला हे असं आवडत नाही. मी फ्रीजर मध्ये वगैरे ठेवते, ती म्हणते हे काय आई, कशाला ठेवतेस. अगं पुरी, तुला नाही कळणार, हे सगळं असं भरलं ताट एकटीनच घशाखाली घालायचं. थोडस तुझ्यासाठी काढलं ना तर असं वाटत आपल्या सोबत कोणीतरी आहे. पण असे विचार करायचे नाहीत, राधानी सांगितलंय खुश राहायचं. अरे बरेच वाजले, आता हास्य क्लब आहे माझा, ऑनलाईन हास्य क्लब, हसायचं. पोटात कितीही दुःख असलं तरी ही विरह
स्वतःची वीणा वाजवत राहायची आणि मिरे सारख झुरत राहायचं. पण काही हरकत नाही, पुरी या विरहाच्या एकांताच्या गुहेत जरी मी अडकले असले ना, तरी माझ्यातल्या उमेदीचा नंदादीप मी कधीच विझू देणार नाही. तो तसाच तेवत ठेवीन फक्त तुझ्यासाठी, फक्त तुझ्यासाठी. धन्यवाद. सुस्वागतम, सुस्वागतम. ब्रह्मांड कट्टा व मधुगंधार प्रस्तुत सुरस नवरसाची या स्पर्धेचा मी स्पर्धक श्री राजेंद्र मधुकर सावंत आपल्या समोर स्वलिखित वृद्धाश्रम या नाटकातील एक छोटासा सीन आपल्यासमोर मी सादर करीत आहे. तर मग चला, मी माझ्या सादरीकरणाला सुरुवात करीत आहे. अरे कोण आहे का? कोण आहे का रे? कोण आहे का? बाळा मी आलोय, मी आलोय, मी आलोय रे बाळा, मी आलोय. तू बोलवलंस आणि मी ताबडतोब आलो. बोलो बाळाने आठवण काढली बऱ्याच दिवसांनी. जाऊन भेटलो पाहिजे. माझं बाळ कसं आहे? आता खूप मोठं झालं असेल. खूप मोठ्या पगाराची नोकरी ही करीत असेल. आलोय रे बाळा, आलोय 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 आलोय. अरे अरे नको नको नको. अजून तुझ्यावरचे लहानपणीचे संस्कार काय केले नाही. तुझ्या आईने खूप चांगले संस्कार केले तुझ्यावर. बरं वाटलं बरं. हा का बरं तू मला बोलवलंस? काय म्हणालास? मला काही समजलं नाही, काही समजलं नाही रे मला. काय वृद्धाश्रम? हा वृद्धाश्रम. नको रे बाळा, नको 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 नको, असं करू नको रो. या उतरत्या वयामध्ये कुठे जाणार मी? आज देशामध्ये कोरोना सारखा महामारी ही पसरलेली आहे आणि ह्या वयामध्ये बाळा बरं वाटत का रे मी वृद्धाश्रमामध्ये जावं म्हणून? नाही रे, नाही नाही, तसं काही नाही, माझ्यामुळे काहीच होणार नाही रे. अरे तू लहान होतास ना, लहान होतास ना बाळा, तुझ्या आईनं झोपीत नव्हती. तुझे श्वासाचे ठोके म्हणजे आईचं हृदय होत रे बाळा. तू एवढा होतास ना बाळा, आम्ही दोघं तुझी खूप काळजी घेत होतो, खूप स्वप्न पाहत होतो बाळा. आणि आज तू आम्हाला वृद्धाश्रमामध्ये पाठवणार? नको रे बाळा, असं करू नकोस रे. काय मी माझं कर्तव्य केलं? अरे काय बोलतोस बाळा, मी माझं कर्तव्य केलं, मी माझं कर्तव्य केलं, मी माझं कर्तव्य केलं बाळा, असं करू नकोस रे. अरे तू मोठा व्हावास, खूप मोठ्या पदावर जावंस, तू खूप शिकावं, यासाठी या बाबाने आपल्या या खांद्यावर लोकांची ओझी वाहिलीत रे बाळा. तुला खूप मोठं केलं बाळा आणि आज तू आम्हाला वृद्धाश्रमामध्ये पाठवलं. त्यात आमच्यामुळे तुला त्रास होईल, तुला रोगराई होईल. नको रे बाळा, असं करू नकोस रे बाळा, करू नकोस बाळा. बाळा तुला आठवत, तू लहान होतास ना, तेव्हा तुला एक छोटीशी बाबा गाडी घ्यायची होती. माझ्याकडे पैसे नव्हते, होते पण कमी होते. पण मी बाळा तुला दुखवलं नाही, डबल मेहनत केली आणि तुला ती गाडी आणून दिली. तुझ्या प्रत्येक पुरती मी केली बाळा, असं करू नकोस बाळा. आज तुझी आई जर जिवंत असती, तिने ऐकलं असत तर बाळा तिच्या अंगाच्या लाही लाही चालल्या असत्या बाळा, लाही लाही.
या उतरत्या वयामध्ये कुठे जाणार बाळा, कुठे जाणार बाळा? नको रे, नको रे, हे दिवस मला दाखवू नको बाळा। हे स्वप्न सुद्धा मी विचार केले नव्हते, आणि तू आज मला वृद्धाश्रमामध्ये पाठव। का या म्हाताऱ्या बापाची या जगामध्ये? देव तू तरी कुठे आहेस रे, कुठे आहेस रे देवा, तू कुठे आहे? येतो बाळा, येतो, येतो बाळा, येतो, येतो बाळा। मी निशा शेलार, प्रमाण कर्ता आणि मधुबंधन निर्मित तुरस नवरसाची या स्पर्धेसाठी सादर करीत आहे एक पोवारे। ए मणी गे पोत गे बिब्बा गे दापण गे बिब्बा गे बाई अगं ये की खाली बघ तरी काय काय आहे। अगं तू भी ये की ये ये तू भी ये बघ बांगड्या आहेत मणी आहेत पोत आहे मंगळसूत्र आहे तोंडा लावायच्या पट्ट्या भी हाय ये की राजा म्हणू नको ग काहीतरी घे बघ तरी बघ बघ काहीतरी घे अगं घे लेकराला वाळे घे दृष्ट मणी घे त्याच्या गळ्यात घाल बघ कुणाची भी नजर लागणार नाही त्याला अगं कुणाची भी काय तुझी भी नाही लागणार आणि हो कोरोना तर काय म्हणतात ना तो भी नाही होणार बघ हे घाल त्याच्या गळ्यात मणी ती जागा नको करूस जाणारच आहे मी काय राहायला आले तुझ्याकडं अगं पाटा वरवंट विकत फिरायची ते बी कोणी घ्यायना झालं आता हे बी कोणी घ्यायना झालं काय करू ग ह्या लेकरांना काय खायला घालू सांग तू काय घालू ग तुझ्यावानी दोन बुकं शिकली असती काहीतरी काम केलं असतं बघ घे काहीतरी घे दोन रुपयाचं अगं जाती ग जाती शिळापाका तुकडा तरी दे भाकर तुकडा लेकराला जुने कपडे दे काहीतरी दे ग साडी दे एखादी फाटकी साडी दे जाती ग काय पोटी हाय तोंडावर दार मारती पाणी बी देईना पियाला आजकालच्या बाया ना दया ना माया चल रे बाबा तुझा मोरगुंडा झाला तुझा ग तुझा मोरगुंडा झाला चल जाऊ हॅलो नमस्कार मी मीनल हर्णे मी सादर करते एक हाय क्लास गॉसिप क्वीन ब्रह्मांड कट्टा आणि मधुगंधार प्रस्तुत चुरस नवरसाची या स्पर्धेतली मी एक स्पर्धक आहे माझा अभिनय तुम्हाला आवडेल अशी आशा करते थँक्यू ए हाय हाव यू डार्लिंग कशी आहेस मी ना कानाचा लागोस जगांवरून चार्टर केलं होतं मला ना ते साधं फ्लाईट ना आवडतच नाही बाई अगो किती गर्दी असते त्या फ्लाईट्सना आणि आजकाल काय कोणीही उठून तिकीट काढायला लागलंय फ्लाईट्स म्हणजे त्या एअरपोर्टचा अक्षरशः बसस्टँड झालेला असतो आणखीन फ्लाईटची एस टी डिस्कस्टिंग मला त्यांना भाई आवडतच नाही ते मी आपल्या चार्टरनेच फिरते पॅरिसला गेलं ते ग शॉपिंगसाठी आणि मी येत आहे त्यांना स्वित्झर्लंडला ना स्विस चॉकलेट घ्यायला थांबले आमच्या शोनाचं लग्न आहे ना गो त्याचीच तयारी चालू आहे इंडस्ट्रियलिस्ट आहे बरं का माझा सन इन लॉ आपण तर बाबा एकदम स्टेटस बघून मुलगा सिलेक्ट केला हो अगं त्या पहुजाच्या मुलीसारखं नाही बाई तुला माहिती नाही हो बाई अगं त्या पहुजाच्या मुलीने आपल्या ड्रायव्हर बरोबर लग्न करा पळून जाऊन किती ना लोकांना मिडल क्लास असावं शी ड्रायव्हर
रोज म्हणे तिला कॉलेजला सोडायला जायचं आणि एक दिवस तर काय दोघांनीच मिळून गावर सोडलं. ती गेली पळून आणि ही बसली डोक्याला हात लावून. ड्रायव्हर अगो आता तर ते स्वीकारावंच लागलं ना गं ड्रायव्हरला जावे म्हणून. काय करणार आपलंच नाणं खोट. आणि आता तर काय तो ड्रायव्हर त्यांच्या डोक्यावर बसून मिऱ्या वाटतोय. अगं शमी तुझी सही पण आहे ना ग लग्नाची. हो काळजी घे ग बाई जप तिला नाहीतर जायची कुठल्या तरी मेकॅनिकचा हात धरून आणि तू बसशील डोक्याला हात लावून. नमस्कार मी प्रसाद वासुदेव गोसावी मधुगंधार व ब्रह्मांड कट्टा यांच्या चुरस नवरसाची या स्पर्धेचा मी स्पर्धक. मी सादर करतो आहे एका वडिलांची कथा. साहेब हळवी हो माझी पोर एकदम साधी कसले छक्के पंजे माहीत नाही कधी रडणं नाही कडणं नाही हट्ट नाही काही नाही माझी परिस्थिती जेमतेम समजून घ्यायची. लहानपणी एकदा बघितलं तर पायाला फोड आलेला तेव्हा कळलं चप्पल फाटली आहे पण हिने सांगितलं नाही हो कधी सहन करायची. त्या दिवशी तुमच्या इथूनच फोन आला धावत आलो हॉस्पिटलमध्ये बघतो तर काय लख गोरी आरसपणी पोर माझी तिचा कोळसा झालेला तशा अवस्थेत पण तिने स्टेटमेंट दिलं माझ्या सासरकडे त्यांची काही चूक नाही माझ्या चुकीनेच बाजले. मला नाही पटलं साहेब सगळीकडनं सुटला तो मी मागावर राहिलो. मला कळली त्यांची नीच करणी. आता सोडणार नाही मी तुला. मागावर राहिलो त्याच्याच गाडीत घातला त्याच्याच फार्म हाऊसवर नेऊन कपडे काढून बांधून घातला. खरं खरं वधवून घेतलं साहेब खरं. आग फडकली होती आतमध्ये आग. रोज एक एक अवयव तोडत राहिलो. एक पाय दुसरा पाय दुसरा हात तडफडत होता तडफड. माझी मुलगी किती साहेब मुंडकं तोडलं आणि फुटबॉल खेळलो आसुरी आनंद झाला मला. मला माहितीये हे नीच कृत्य आहे हो केलंय मी सगळ्यांना धडा घालून घेण्यासाठी केलंय. परत आमच्या पोरींना काही कराल तर अशी गत होईल साहेब हे सगळ्यांना सांगा. माझी नमस्कार माझं नाव प्रांजली प्रसाद गोसावी. मी मधुगंधार व ब्रह्मांड कट्ट्याच्या नवरसाच्या कॉम्पिटिशनची स्पर्धक मी ती फुलराणी सादर करते. अस काय मास्टर साहेब गधडी काय नालायक काय हरमजादी काय थांब थांब तुला शिकवीन चांगलाच धडा. तुझ्या पापाचा भरलाय घडा मोठा असा मस्त स्वतःला मास्तर तुझं गटारात घालचं शास्त्र तुझं मसनात गेलं ज्ञान तुझ्या तोंडात घालीन शान तुझं क तुझं ख तुझं ग तुझं घ मार पैजेचा घेतो इडा तुला शिकवीन चांगलाच धडा तुझा
असेल भी मी म्हणेन जरा शुद्ध बोलायलाशी, मग उडवून हात आणि धरायला वाटचाल बाहेर मुकाट, उगी वळवळ करतोय किडा, तुला शिकवून चांगलाच धडा, तुला दाखवतेस बघ चोरा, तू बघशील माझा तोरा। ओह आ ओह आ, हाउ स्वीट लवली चार्मिंग ब्युटी, हाय समजे धरत्याल मंजूचे पाय, कुत्र्या वाणी घोळवीत गोंडा, तरण्या पोरांचा दारात लोंडा। हाय मंजू, हाय दिलीप, हाय मंजू, हाय फिलीप, मंजू बेन केम छो, हाउ डू यू डू, कम कम गो टू हँगिंग गार्डन, आय बेग युअर पार्डन, कुणी आणतील सिल्कची साडी, कुणी देतील मोत्याची कुडी, कुणी घालतील फुलांचा सडा, तुला शिकवेन चांगलाच धडा। मग मग कुठून सा येईल माझ्या स्वप्नातला राजकुमार, सफेद घोड्यावर होऊन स्वार, नदराला जेव्हा नदर भिडल, झटक्यात माझ्या पायाच पडल, म्हणल राणी क्या खूबसूरती कैसी अदा, तुझ्यावर झालो फिदा, माग माग काय हवं ते माग, प्यारी माझ्यावर धरू नको राग। मी मात्र गावठीच बोले, मनाची गाठ हळूच खोली, गालावर चढर लाजची लाली, नदर जाईल अलगत खाली, म्हणाल त्याला ह्यो काय अस, लोका तू गीच होईल हस, कुंबळा पातळ सळ्याची धा, हिटवी धरावी काय दर्याची हा, हिऱ्याच्या कंठ्याला हिऱ्याच्या कंठ्याला सुतळीचा तोडा, निगटाराच्या पाण्याला सोन्याचा घडा, मग राजाच येईल रथात बसून, म्हणाल कस बी कर पण हो माझी सून, दरबारी धरत्या मोठी नाम, म्हणत्या राजाचा मान तरी राख, तोडा बांधानी रांगोळ्या काढा, त्या अशोकाला शिकवीन चांगलाच धडा। मग म्हणजे म्हणाल महाराज ऐका, त्या अशोक मास्तरला बियडाच ठोका, शिष्याचे कानात होता लखलखून त्याची गर्दन छाटा, मास्तरला घोड्याच्या शेपट्याला जोडाने पाटलून काढून चोप कान फोडा, महाराज म्हणतील भले हुशार, धाडून द्वारे घोडेस्वार। जेव्हा राजाचे शिपाई धरत्याल तुला, म्हणशील म्हणजे सोडून मला, धरशील पाय निलवशील कसा, रडत राहशील ढसा ढसा, तुझं ये तुझा ओ तुझा न तुझा न तुझ्या शा तुझा वस्क रंगावर येण, भोग आता गप तुझ्या कर्माची फळ, तुझ्या चुरचुर जिभेला कायमच टाळ, महाराज म्हणतील ह्याची गर्दन तोडा, मी म्हणेल जाऊ द्या गरीबाला सोडा, तू म्हणशील मंजू देवी आलो तुला शरण, मी म्हणाल शरण आल्यावर देव नाही मरण। नमस्कार, माझं नाव आदित्य मिलिंद प्रभुलकर, ब्रह्मांड कट्टा व मधुगंधर प्रस्तुत चुरस या नवरसाचा मी स्पर्धक। आपल्यासमोर आज मी सादर करीत आहे माझ्या एका सिनेमाचा डायलॉग, ज्याचं नाव आहे रेजिमेंट। मुसलमान और तू, अगर तू मुसलमान होता था ना तो तू ये आतंक का रास्ता नहीं चुनता, दुनिया का कोई भी मजहब किसी बेगुनाहों की जान लेना नहीं सिखाता, मरने के बाद तुझे जन्नत तो दूर, तुझे दो गज जमीन भी नसीब नहीं होगी, एक सच्चा हिंदुस्तानी और अपने मुल्क की हिफाजत करना, यही एक सच्चे मुसलमान की पहचान है। आता बरोबर आले, ये क्रिकेटर अपनी जिंदगी है ना सेम है, वहां पे 11 लोग अपने बल्ले से चौके और छक्के लगाते और हम वहाँ बैठे दुश्मन के छक्के छुड़ाते, फर्क बस इतना है कि उनका जो टैलेंट है वो छिप जाता, हमारा छिप जाता है। हम इंडियन आर्मी में एक बात हमेशा सिखाई जाती है, कोशिश करना नहीं छोड़ना, और कुछ कुछ बुजदिल लोग जो ऐसे होते सिर्फ कुछ परसेंट का मार्क्स कम आए सुसाइड कर देते, अरे शर्म आनी चाहिए तुम्हें, क्यों सुसाइड करते हो, क्यों अपनी जिंदगी के साथ खेलते हो, कभी हमारी लाइफ देखी है, कब गोली पड़ेगी,
कब सीने में कहाँ से गोली निकलेगी पता नहीं चलेगा। कभी एक दिन एक दिन एक दिन हमारी लाइफ जी के दिखाओ तब मानेंगे। अरे एक एग्जाम क्या फेल हुआ अपने माँ बाप को दोष। अगर माँ बाप नहीं माने तो सुसाइड। मतलब क्या करना क्या चाहते हो अपनी जिंदगी में। अरे अगर इतना ही सुसाइड करने का शौक है अगर इतना ही मरना है तुम्हें तो आके इंडियन आर्मी में सीने में गोली खाके शान से मरो ना। नमस्कार मी सौ पूनम कयाळ। ब्रह्मांड गट्टा आणि मधुगंधार प्रस्तुत चुरस नवरसांची या स्पर्धेतील मी एक सभासद आज तुमच्या समोर सादर करीत आहे दिल दोस्ती दुनियादारी मधला एक मोनोलॉग। बसून राहीन तुझी वाट बघत। तुला उशीर झाला तर खूप काळजी वाटेल मला पण तू लवकर आलास ना तर खूप खुश होईल। तुझ्याबरोबर ना तुझ्या सगळ्या पार्ट्यांना खूप नाचे मनातले विचार संपेस जवळ। चुकलो तर सॉरी म्हणेन। तुझ्या फोटोकडे बघते अशी मी आणि खरंच आयुष्यभर तुझ्या फोटोकडे असंच बघत राहावं असं वाटतं असंच ओळखत राहावं असं वाटतं। तुझ्या फुंकरीचा आवाज माझ्या कानात आणि त्वचा माझ्या त्वचेवर। तुझ्या रागवतोस ना तेव्हा मला खूप भीती वाटते हा। तुझा चेहरा असा दुरावलेला आणि डोळे असे विस्फारलेले तरीही तू खूप सुंदर दिसतोस। खरंच मला ना तुला एक मांजराचं पिल्लू द्यायचंय पण नको माझ्यापेक्षा त्याला जास्त अटेन्शन मिळेल या विचाराने मला जळायला होत आहे। तुला नको असलेली सगळी झुरळ मी घराच्या बाहेर काढेल आणि तुझ्यासाठी ना खूप गिफ्ट्स आणेन जी तुला नकोय परत घेऊन जाईल कारण की तुला नकोय आणि तुला पटकन विचारेल परत माझ्याशी लग्न करशील आणि तू नाही म्हणशील आणि मी परत विचारेन कारण तुला खरंच असं वाटलं नाही तरी मला असंच वाटतंय जेव्हा मी तुला पहिल्यांदा विचारलं होतं आणि जेव्हा आज सगळं संपतंय। लिंगायती मी सतत सतत व्यक्त व्हायचा प्रयत्न करते सांगायचा प्रयत्न करते त्या भावना ज्या उत्स्फूर्त अथांग अस्वस्थ ज्यांनी मला जखून ठेवलंय कधी 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 खूप मोकळं सोडलंय ज्या भावनांनी मला चांगलं एक माणूस बनवलंय त्या भावना। शेवटची 10 मिनिटं तू हे विसरून जाण्याआधीची 10 मिनिटं की मी कोण होते कशी होते हे व्यक्त करण्याचा प्रयत्न करते ते प्रेम ते मला तुझ्याबद्दल वाटतं आणि कायम वाटत राहील।